की निवडणूक आता अटळ आहे. भारतीय जनता पार्टी ही तिसरी जागा 100% जिंकेल. आज महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी अशी एक तासभर चर्चा झाली, ज्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या व आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊ. आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि मग विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर म्हणजे जवळ 11:30 नंतर कुठलाच संवाद हा महाविकास आघाडी आणि BJP झाला नाही. वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या की त्यांची चर्चा सुरू आहे. मग ती जी एक जागा BJP ऑफर केली आपण विधान परिषदेची, ती आणखी कोणाला तरी विदिन महाविकास आघाडी द्यायचं, त्या चर्चाच कानावर येत होत्या. पण अधिकृतपणे 11:30 नंतर कोणीच बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की निवडणूक आता अटळ आहे. भारतीय जनता पार्टी ही तिसरी जागा 100% जिंकेल. संख्याबळ आहे का? नाही, पुरेशा संख्याबळ असल्याशिवाय मी उतरतच नाही ना. पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे पण नाही आहे. काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार. त्या कॉमन वोटमधली पुरेशी मतं, कारण शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे एक तुम्ही जरा जास्त वेटेजवाला खासदार होत नाही, तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळाले की तुम्ही खासदार झाले. आणि त्यामुळे पुरेशी मतं म्हणजे आमच्याकडे 30 आहेत. 41.01 असा कोटा आला आहे, तो 42 धरला तरी 12 मतं ही आमच्याकडे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे. प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये असे अनेक इतिहासातले दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी जास्त होती, पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी कमी होती, पहिल्या क्रमांकाची मतं कमी होती असा विजय झाला. पण प्रेफरन्शियलमध्ये अगदी एका मताचा 1/10 इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही ही तिसरी जागा जिंकणार. तर तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही ही जागा जिंकणार आहात? यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलवली होती, अपक्ष आमदारांची मतं देखील ही निर्णायक अशी मतं असणार आहेत. तुम्ही अपक्ष आमदारांची काही बैठक बोलवणार आहात का? नाही, आमचा सगळ्यांशी संपर्क झालेला आहे आणि त्यामुळे वेगळी बैठक बोलवण्याची आवश्यकता नाही. त्या प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरू आहे. इतर पक्षाच्या आमदारांशीही तुम्ही संपर्कात आहात का? कारण इतर पक्षांमध्ये फुटण्याची शक्यता. नाही, इतर पक्षाच्या उमेदवाराशी आम्ही बिलकुल संपर्कात नाही, ती आमची कार्यपद्धती पण नाही. त्यामुळे त्याचा उपयोग पण नाही, कारण शेवटी ब्रँडेड पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावं लागतं आणि त्यामुळे दोघांचंही जे गणित चालेल ते ब्रँडेड वेगवेगळ्या पक्षाचे जे अधिकृत आहेत त्या व्यतिरिक्त जी मतं आहेत त्याच्यावर सगळं. परंतु अनेक आमदार नाराज आहेत आणि सातत्याने तुम्ही ते सांगत असता, तुम्ही जरी संपर्कात नसता त्यांनी संपर्क करून समजा. नाही, पक्षाच्या आमदारांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला काय, आम्ही कॉन्टॅक्ट केला काय, त्यांनी मतदान आम्हाला करणं हे इम्पॉसिबलच आहे, ते शक्यच नाही. दादा, शिवसेनेने बोलला होता की काही कायदेशीर अडचण आली, म्हणजे ज्याने त्यांना मतदान करावं पण काही कायदेशीर अडचण आली, भूमिका मांडली होती, तर त्याला तयारी आहेत का? म्हणजे अनेक अंतर्गत नाराजीनं तुमच्याकडे आले तर असं आहे की कायदेशीर अडचणी आल्या तरीसुद्धा मतदान करणार असतील, म्हणजे धाडस दाखवणं असेल, तर स्वाभाविकपणे म्हणजे अशा प्रकारचा जो कोणी अडचणीत असेल, ज्याला काही सल्ला हवा असेल, ज्याला काही मदत हवी असेल, ती आम्ही नेहमीच करायला तयार असतो. राजस्थान और हरियाणा के बाद महाराष्ट्र में भी BJP. दादा, अपक्ष आमदारांना देखील ट्रायडंट हॉटेलमध्ये आता ठेवलं जाणार अशी माहिती देखील मिळते शिवसेनेकडनं, तुम्ही तसा काही प्रयत्न करणार? नाही, आमचा माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास आहे आणि असे दिवस गेले की असं कोंडून ठेवायचं आणि मग दमदाटी करून वोटिंगला आणायचं, आणि मुळात आमदार आहेत ते, त्यांना त्यांचं मत आहे, त्यामुळे आम्ही असं काही प्रयत्न करणार नाही. जे करणार असतील त्यांचा प्रयत्न मतामध्ये कन्व्हर्ट होणार. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला कोणाला कोणी थांबवलेलं नाही.